हॅलो एवरीवन मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये तर मित्रांनो आपण लॉ सीईटीच्या टीच्या प्रिपरेशनसाठी एक कम्प्लीट लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे आजचा आपला तिसरा लेक्चर आहे आणि आज आजच्या टॉपिकचं नाव आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट या युनिटमधील कॉमन सेन्स टेस्ट म्हणजेच की सामान्य ज्ञान कसोटी मित्रांनो मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा जो युनिट आहे तर तो लॉ सीईटीच्या टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा युनिट आहे त्यामुळे जे विद्यार्थी लॉ सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी लॉ सीईटी ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांची कमी वेळात परिपूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय या कोर्स कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज तर मित्रांनो व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक स्टेप बाय स्टेप पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हायलाईट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ज्या पण टॉपिकचा अभ्यास करायचा तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला दहा टेस्ट सिरीज देण्यात आलेली आहे या टेस्ट सिरीज मुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल भरपूर सराव होईल आणि याचा फायदा परीक्षेत तुम्हाला हमखास होईल तर या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त दीड हजार आणि या कोर्सला तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा कम्प्लीट कोर्स तुम्ही नक्कीच परचेस करा जर तुम्ही या कोर्सला पूर्णपणे फॉलो केलं तर लॉ सीईटीच्या परीक्षा तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्रॅक कराल हा कोर्स कसा जॉईन करायचा याची संपूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला सांगते तर तुम्ही सर्वात पहिले आमचं ॲप ग्लोबल ऑनलाईन हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा त्याचा लोगो असा असेल स्टेप वनमध्ये पूर्णपणे दाखवलेला आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करताल त्यामध्ये तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले होम दिसेल स्टोर दिसेल आणि मग त्यानंतर चॅट आणि प्रोफाईल दिसेल तर तुम्ही स्टोअरवरती क्लिक करा स्टोअरवर क्लिक केल्यानंतर वर सर्च बॉक्स आहे तिथे तुम्ही फक्त सीई टी टाईप करा सीई तिथे ती, तुम्हाला लगेच खाली कोर्स आलेले दिसतील आणि हवा त्या कोर्सवर क्लिक करा आणि तिथं तुम्ही पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता आमच्या ॲपवर काही जरी डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा चर्चा पहिला प्रश्न एका तीस मीटर लांबीच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील आता या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला तीस मीटर लांबीचा कापड दिलेला आहे आणि दररोज तो तीन तीन मीटर करून असा कापायचा आहे तर असं करता करता पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील हे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय सर्वात पहिले मला सांगा की तीस मीटर लांबीचा जो कापड आहे त्याला जर मी दररोज तीन तीन मीटर करून असा कापला तर त्याचे पूर्णपणे किती तुकडे होतील तीन दहा तीस बरोबर म्हणजे तीस मीटर लांबीचा जो कापड आहे त्याला जर तीन तीन मीटर करून कापला तर असं करता करता त्याचे मला दहा तुकडे करावे लागतील तेव्हाच तो पूर्ण कापड संपेल आणि हा दहा तुकडे करायला मला पूर्णपणे किती दिवस लागतील नऊ दिवस कारण की या ठिकाणी आहे तुमचा दहावा तुकडा आणि या ठिकाणी जो तीस मीटर लांबीचा कापड आहे तर तो पूर्णपणे संपेल म्हणजेच की मला किती दिवस लागले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि या ठिकाणी आहे तुमचा दहावा तुकडा तर जो तीस मीटर लांबीचा कापड आहे त्याला जर मी रोज तीन तीन मीटर करून असा कापला तर पूर्ण कापड कापायला या ठिकाणी मला नऊ दिवस लागतील तर याचं उत्तर येईल पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न जर डॉक्टरांनी तुम्हाला सहा गोळ्या दर अर्ध्या तासाने एक प्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल आता डॉक्टरांनी तुम्हाला पूर्ण किती गोळ्या दिल्या आहेत सहा गोळ्या आणि कशा खायच्या सांगितल्या दर अर्ध्या तासाने आता या ठिकाणी बघा आपण गृहीत धरू की जर तुम्ही पहिली गोळी खाल्ली बारा वाजता दुसरी खाल्ली याच्या अर्ध्या तासाने म्हणजे साडेबारा वाजता था। तिसरी गोळी खाल्ली याच्या अर्ध्या तासाने म्हणजे एक वाजता चौथी गोळी खाल्ली याच्या अर्ध्या तासाने म्हणजे दीड वाजता पाचवी गोळी खाल्ली याच्या अर्ध्या तासाने म्हणजे दोन वाजता आणि सहावी गोळी खाल्ली याच्या अर्ध्या तासाने म्हणजे अडीच वाजता पूर्ण किती गोळ्या झाल्या सहा गोळ्या तर पूर्ण वेळ किती लागला तुम्हाला बारा पासून अडीच वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण वेळ किती लागला अडीच तास तर या ठिकाणी ज्या डॉक्टरांनी तुम्हाला सहा गोळ्या दिल्या होत्या दर अर्ध्या तासांनी खायला तर पूर्ण गोळ्या संपवायला अडीच तास एवढा वेळ तुम्हाला लागेल तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ए पुढचा प्रश्न रामगाव ते नांदगाव हे अंतर शंभर किलोमीटर आहे एक माणूस प्रत्येक दिवशी दहा किलोमीटर चालतो तर त्याला हे अंतर कापायला दहा दिवस लागतात जर दोन माणसे याच गतीने हेच अंतर रोज कापत असतील तर त्यांना हे अंतर कापायला किती दिवस लागतील आता या ठिकाणी बघा रामगाव ते नांदगाव किती अंतर आहे शंभर किलोमीटर आणि एक माणूस काय करतो की एक दिवस तो दहा किलोमीटर चालतो आणि असं करता करता पूर्ण अंतर कापायला त्याला दहा दिवस लागतात तर प्रश्न विचारलाय जर एका माणसाच्या जागी दोन माणसं असतील आणि हेच अंतर हेच गतीने ते पार पाडत असतील तर त्यांना किती वेळ लागेल आता या प्रश्नामध्ये एक अतिशय सिम्पलचा लॉजिक आहे काय की माणसं जरी एक असो दोन असो किंवा हजार जरी असले तरी सुद्धा त्यांना तेवढाच वेळ लागेल कारण की प्रत्येक माणूस त्याचा स्वतःच अंतर कापेल ना म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल की दोन माणसं याच गतीने हेच अंतर जर पार पाडत असेल तर त्यांना पूर्ण अंतर कापायला दहा दिवस एवढा वेळ लागेल तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन चौथा प्रश्न खालीलपैकी शब्दांची निर्मितींच्या चढत्या क्रमाने रचना करा आता या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेले आहेत खुर्ची लाकूड झाड बी आणि झुडूप आणि या पाच शब्दांची तुम्हाला चढत्या क्रमाने रचना करायची आहे आता चढत्या क्रमाने रचना करणे म्हणजे काय करणे की लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे फॉर एक्झाम्पल सात पाच दोन आणि नऊ याचा जर चढता क्रम लावायचा असेल तर कसा लावावा लागेल दोन पाच सात आणि नऊ अशा प्रकारे तर याच प्रमाणे या शब्दांची चढत्या क्रमाने जर आपण रचना केली तर सर्वात पहिले काय येईल लहान सर्वात लहान सर्वात लहान काय आहे बी म्हणजे चार तशाच प्रमाणे बी पासून काय होईल ते झुडूप म्हणजे येईल पुढचा नंबर येईल पाच होईल झाड म्हणजेच नंबर किती येईल तीन आणि झाडापासून काय मिळेल लाकूड म्हणजेच दोन आणि लाकडापासून काय बनेल खुर्ची म्हणजेच किती येईल एक तर अशा प्रमाणे याची चढत्या क्रमाने आपण निर्मिती केलेली आहे तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चार पाच तीन दोन एक पर्याय नंबर क म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर क पाचवा प्रश्न जर वजाबाकी म्हणजे बेरीज करणे बेरीज म्हणजे वजाबाकी करणे गुणाकार म्हणजे भागाकार करणे आणि भागाकार म्हणजे गुणाकार करणे असे मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे आता या ठिकाणी बघा तुम्हाला चार समीकरण दिलेले आहे आणि या चिन्हांची जर आपण आदला बदल केली तर कोणतं समीकरण बरोबर येईल ते आपल्याला यामध्ये सांगायचे तर सर्वात पहिले आपण लिहून घेऊ की वजाबाकी म्हणजे बेरीज करणे बेरीज म्हणजे वजाबाकी करणे गुणाकार म्हणजे भागाकार करणे आणि भागाकार म्हणजे गुणाकार करणे आता जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर त्या प्रश्नाला सर्वात पहिले त्याची अदलाबदल करून घ्यायची आणि मग नंतर त्याला बॉर्ड मास पद्धतीने सॉल्व्ह करायचं आता बॉर्ड मास पद्धत म्हणजे काय तर ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे मन... सर्वात पहिले तुम्ही त्यांचा भागाकार करा मग गुणाकार मग बेरीज आणि मग वजाबाकी तर अशाच पद्धतीने आपण याला सॉल्व करू आपण याला सॉल्व करूया पहिलं समीकरण घेऊ पहिलं समीकरण आहे तीस अधिक पाच वजा चार भागिले दहा गुणिले पाच बरोबर अडोतीस हे झालं पहिलं समीकरण आता आपण काय करू याचे चिन्ह बदलून घेऊ म्हणजे तीस बेरीज म्हणजे काय आहे वजाबाकी वजाबाकी म्हणजे बेरीज भागाकार म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे भागाकार हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलं आहे तर याचं उत्तर अडतीस येईल की नाही ते आपण बघूया तर या ठिकाणी बघा तीस वजा पाच अधिक चार जशाच्या तसे आणि दहाचा पाचचा चा भागाकार किती येईल दोन तीस मधून जर वजा पाच केले तर किती होतील पंचवीस आणि या दोघांचा गुणाकार किती येईल आठ तर पंचवीस अधिक आठ किती होईल ते तीस परंतु या ठिकाणी किती आहे अडतीस म्हणजेच हे बरोबर येईल का नाही तर पहिलं समीकरण जे पर्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे आता आपण बघूया दुसरं समीकरण दुसरं समीकरण तुम्हाला दिलेलं आहे तीस अधिक पाच अधिक चार वजा दहा गुणिले पाच बरोबर तेवीस तर या समीकरणाचं उत्तर तेवीस येतं की नाही ते बघू सर्वात पहिले याचे चिन्ह बदलून घेऊ तर तीस बेरीज म्हणजे वजाबाकी तर वजाबाकी म्हणजे बेरीज आणि गुणाकार म्हणजे भागा तर या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपण काय करू यांचा भागाकार करून घेऊ म्हणजे तीस वजा पाच वजा चार जशाच्या तसे यांचा भागाकार येईल दोन तीस जशाच्या तसे आता मला सांगा वजा पाच आणि वजा चार या दोघांचे चिन्ह सारखे आहे म्हणून यांची बेरीज होईल तर तीस मधून नऊ गेले तर एकवीस येईल आणि एकवीस मध्ये जर दोन मिळवले तर ते किती येईल तेवीस म्हणजेच या ठिकाणी उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी आलेली आहे म्हणजेच हे समीकरण या ठिकाणी बरोबर आहे तर आपलं उत्तर येईल पर्याय नंबर दोन अशाच पद्धतीने हा देखील प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता हा प्रश्न सेम त्याच्यासारखाच आहे फक्त चिन्हांची आदलाबदल केलेली आहे आणि चिन्ह वेगळे दिलेले आहे या ठिकाणी म्हटलंय की वजा म्हणजे गुणाकार भागाकार म्हणजे बेरीज बेरीज म्हणजे वजा बाकी तर ही परिभाषा वापरली तर हे जे समीकरण तुम्हाला दिलेलं आहे त्याचं उत्तर किती येतं आता या ठिकाणी तुम्हाला समीकरण दिलंय तीन वजा पंधरा भागिले अकरा गुनिले आठ अधिक सात बरोबर किती येईल हे या प्रश्नामध्ये आपल्याला आहे तर सर्वात पहिले काय करू चिन्हांची आदला बदल म्हणजे तीस वजाबाकी म्हणजे काय गुणाकार भागाकार म्हणजे काय बेरीज आणि गुणाकार म्हणजे काय दिलंय का, का नाही म्हणजे गुणाकार जशाच्या तसा आठ बेरीज म्हणजे वजाबाकी तर याचं उत्तर किती येईल आता या ठिकाणी बघा तीन आणि पंधराचा गुणाकार येईल पंचेचाळीस अधिक अकरा जशाच्या तसे गुणिले आठ मधून सात गेला तर एक उरेल आणि पंचेचाळीस आणि अकराची बेरीज किती होईल छप्पन गुणिले एक म्हणजेच किती छप्पन एक छप्पन म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर एक तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता सातवा प्रश्न घड्याळात सात वाजून पंधरा मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांची आदला बदली नंतर काय वेळ होईल आता या ठिकाणी बघा तुम्हाला घड्याळातला वेळ दिलेला आहे बारा तीन नऊ आणि सहा तर सात वाजून पंधरा मिनिटे म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे बरोबर आणि जो तास काटा असेल तर तो सातच्या थोडे पुढे असेल कारण की या ठिकाणी सात वाजून पंधरा मिनिटे झालेली आहे तर तशाच प्रमाणे आता जर आपण काट्याची अदलाबदल बदल केली म्हणजे या ठिकाणी सात जो मिनिट काटा आहे तो सात वर आणि जो तास काटा आहे तो तीन वर पण जो मिनिट काटा असेल तर तो सातच्या थोडे पुढे आलेला असेल या ठिकाणी जर तास काटा आणि मिनिट काटा यांची अदला केली तर किती वाजेल घड्याळ्यात तर घड्यात वाजतील तीन वाजून पस्तीस मिनिटं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन प्रश्न विचारला आहे एका विशिष्ट वेळी घड्याळांचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं आहे की घड्याळाचा जो तास काटा आणि मिनिट काटा असतो त्यामधील कोण किती अंशाचा असेल तर मला सांगा आपली जी घड्याळ आहे तर आपलं घड्याळ म्हणजेच काय वर्तुळ आणि वर्तुळ किती अंशाचा असतो तर आपलं जे वर्तुळ आहे तर ते तीनशे साठ अंशाचं असतं तर घड्याळाचे बारा भाग म्हणजे प्रत्येक भाग प्रत्येक जो तास आहे तर तो तीस अंशाचा असेल बरोबर आणि आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला की ठीक तीन वाजले असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल तर त्याला कसं सॉल्व करायचं तीन गुणिले तीस म्हणजेच तीन त्रिक नऊ म्हणजेच काय होईल याचं उत्तर काय की तीन वाजले असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण नव्वद अंशाचा असेल तर अशाच प्रकारे तुम्ही या अंशाचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय बघा ठीक बारा वाजले असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल तर या ठिकाणी बारा वाजतील बरोबर आणि बारा वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही पण एकाच ठिकाणी असेल बाराला म्हणजेच या ठिकाणी कोणता कोण तयार होतोय का नाही तर आपलं उत्तर येईल पर्याय नंबर तीन जवळपास शून्य अंश प्रश्न दिलेला आहे सुजित सागरपेक्षा उंच आहे सागर विजयपेक्षा उंच आहे अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आता या ठिकाणी बघा तुम्ही दोन पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकता पहिली पद्धत आपण बघू लहान आणि मोठेपणा आता या ठिकाणी बघा सुजित सुजित सागरपेक्षा उंच आहे म्हणजे सुजित काय झाला मोठा आणि हा झाला मोठ्याचा सिंबॉल तर सागर हा विजयपेक्षा उंच आहे बरोबर तर अजित हा श्रीकांत पेक्षा उंच आहे अजित जो आहे तर तो श्रीकांत पेक्षा उंच आहे श्रीकांत हा सुजित पेक्षा उंच आहे आणि श्रीकांत जो आहे तर तो सुजित पेक्षा उंच आहे आता मी याला एका पद्धतीने कसं हो लिहिते बघा अशा प्रकारे आता मला सांगा या ठिकाणी सर्वात उंच कोण आहे अजित कारण की अजित हा सगळ्यांपेक्षा उंच आहे श्रीकांत पेक्षा सुजित पेक्षा सागर आणि विजय पेक्षा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर चार आणि अजून एक मेथड आहे त्या मेथडने सुद्धा तुम्ही याला सॉल्व करू शकता या पिक्चरमध्ये बघा तुम्हाला मी एक आलेख दिलेला आहे या ठिकाणी सर्वात उंच आहे तर अजित आहे आहे अशा प्रकारे याचा आलेख या ठिकाणी मी काढलेला तर तुम्ही याला दोन पद्धतीने सॉल्व करू शकता ही झाली तुमची पहिली पद्धत आणि ही झाली तुमची दुसरी पद्धत तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर चार दहावा प्रश्न काही मित्र एके ठिकाणी गोल करून गप्पा मारत बसले होते <laughs> गोपाल हा रवी व मोहनच्या मध्यभागी बसला होता मोहनच्या उजव्या बाजूला शशी बसला होता सचिन हा सत्या व रवीच्या मध्यभागी होता सत्याच्या डाव्या बाजूला शशी बसला होता तर रवीच्या उजव्या बाजूस कोण बसले होते आता या ठिकाणी बघा हा जो प्रश्न आहे तर तो आहे सिटिंग अरेंजमेंट या टॉपिक वरती या ठिकाणी बघा यांची जी बसण्याची स्थिती आहे तर ती मी अशा प्रकारे केली गोपाल हा रवी आणि मोहनच्या मध्यभागी बसला मोहनच्या उजव्या बाजूला शशी आहे सचिन हा सत्या आणि रवीच्या मध्यभागी होता तर सत्याच्या डाव्या बाजूला शशी बसला होता तर आपल्याला सांगायचंय की रवीच्या उजव्या बाजूस कोण बसले होते हा झाला रवी आणि याची उजवी बाजू म्हणजे कोणती बाजू ही झाली त्याची डावी बाजू आणि ही झाली त्याची उजवी बाजू म्हणजे रवीच्या उजव्या बाजूला कोण आहे गोपाळ म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर चार पुढील प्रश्न प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की खालील हे एकाच पद्धतीचे असून एका विशिष्ट वेळी घड्याळ्याच्या काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील यावरून उत्तरांचा पर्याय निवडायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नावरून फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तास काटा आणि मिनिट काटा यांची अदलाबदल केल्यानंतर किती वाजतील आता या प्रकारावरती पहिला प्रश्न विचारलेला आहे की दोन वाजून पाच मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांची अदलाबदल बदल केली असता अंदाजे किती वाजतील आता या ठिकाणी बघा फॉर एक्झाम्पल ही आहे आपली घड्याळ आणि तुम्हाला विचारलेलं आहे दोन वाजून पाच मिनिटे तर जे दिले ना तशाच प्रकारे आपण काय करू की घड्याळाची डायग्राम ड्रॉ करू तर या ठिकाणी असेल एक आणि या ठिकाणी असेल दोन बरोबर तर किती वाजले दोन वाजून म्हणजे तास काटा असेल दोन वर आणि मिनिट काटा कशावर असेल एक वर अशा प्रकारे आणि आता काय करायचं की तास काटा आणि मिनिट काटा यांची अदलाबदल बदल करायची म्हणजेच की तुमचा जो तास काटा आहे तर तो आहे दोन वर आणि त्याची जर अदला बदल केली तर तो जाईल तास काटा तुमचा एक वर तास काटा जर एक वरती गेला तर मिनिट काटा कशावरती जाईल दोन वरती म्हणजेच किती वाजतील एक वाजून दहा मिनिटे या ठिकाणी असतील बारा आणि पाच दहा एक वाजून दहा मिनिटे तर या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं आहे पर्याय नंबर अ अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलेला आहे की एका घड्याळात अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांची अदला बदल केल्यास किती वाजतील अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी बघा किती वाजलेत अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे आणि मित्रांनो अकरा वाजून विचारलेला आहे म्हणजेच की तुमचा जो तास काटा आहे तर तो असेल अकराच्या थोडे पुढे कारण की अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच की अकरा आणि बारांच्या मध्ये असेल तास काटा आणि मिनिट काटा असेल नव्वद ते अशा प्रकारे आणि या काट्यांचे जर तुम्ही आदला बदल केली तर तुमचा तास काटा जाईल नऊ वरती आणि मिनिट काटा जाईल अकरा आणि बाराच्या मध्ये म्हणजेच किती वाजलेले असतील नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटे बरोबर म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ब प्रश्न सेम आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांची अदलाबदल करून उत्तर सांगायचं आहे तर प्रश्न विचारलाय चार वाजून तीस मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांची अदला बदल केल्यानंतर किती वाजतील तर सर्वात पहिले जे दिलं आहे ना तर ते आपण व्यवस्थितपणे ड्रॉ करून घेऊ तर ही आहे आपली घड्याळ या ठिकाणी असतील तीन सहा आणि नऊ चार पाच तुम्हाला विचारलं आहे की चार वाजून तीस मिनटे झाली असताना आता या ठिकाणी तुम्हाला चार वाजून तीस मिनटं म्हटलंय म्हणजेच की घड गड़, घड्याचा जो तास काटा आहे तो असेल चार आणि पाचच्या मध्ये तर तशाच प्रकारे जो मिनिट काटा आहे तर तो असेल सहावरती आणि यांची जर आदला बदल केली तर तुमचा जो तास काटा आहे तो जाईल वरती आणि मिनिट काटा जो आहे तर तो जाईल चार आणि पाचच्या मधोमध अशा प्रकारे या ठिकाणी असेल सहा पाच पाच आणि चार तर अशा प्रकारे तुमच्या घड्याची डायग्राम डिस्प्ले होईल तर मित्रांनो या ठिकाणी किती वाजलेले असतील घड्याचा जर तास काटा आणि मिनिट काटा यांची जर अदलाबदल केली तर घड्याळात सहा वाजून बावीस मिनटे एवढा वेळ झालेला असेल म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर क अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघा की दुपारचे ठीक बारा वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांची अदलाबदल बदल केली असता किती वाजतील आता मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की जेव्हा बारा वाजतात तर तेव्हा दोन्ही पण काटे घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही पण कशावरती असतात बारावरती आणि यांची जर अदलाबदल बदल केली तरीसुद्धा हे दोन्ही कशावरती असेल बारावरती म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय नंबर ड बारा वाजतील पुढचा प्रश्न दिलेला आहे की बारा वाजून पंधरा मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल आता जे दिले ना सर्वात पहिले आपण ती डायग्राम ड्रॉ करूया आता या ठिकाणी बघा या ठिकाणी असतील बारा एक दोन तीन सहा नऊ अशा प्रकारे तर बारा वाजून पंधरा मिनटे म्हणजेच की आपला जो तास काटा आहे तो असेल बारावरती आणि जो मिनिट काटा आहे तो असेल तीनवरती अशा पद्धतीने बरोबर तर आपल्याला सांगायचं आहे की तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल आता या ठिकाणी बघा किती अंशाचा कोण दिसतोय काटकोण त्रिकोण दिसतोय म्हणजेच या ठिकाणी किती अंशाचा कोण असेल नव्वद अंशाचा आणि याला जर मॅथमॅटिकली सॉल्व करायचं असेल तर कशा प्रकारे सॉल्व कराल या ठिकाणी बघा एक भाग आहे आपला तीस अंशाचा आणि या ठिकाणी किती भाग झालेले आहे एक दोन तीन तीन भाग झालेले आहे म्हणजेच तीस गुणिले तीन किती होतील नव्वद अंश म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती येईल पर्याय नंबर एक तर अशाच प्रकारे त्या पुढील प्रश्न आहे ठीक सहा वाजले असताना किती अंशाचा कोण असेल आता सहा वाजले असताना या ठिकाणी बघा जो तास काटा आहे तर तो असेल सहावर आणि जो मिनिट काटा आहे तो असेल बारावरती सहा वाजता आपण आत्ताच बघितलं कशाप्रकारे फाइंड आउट करायचं की सहा गुणिले तीस किंवा तीस गुणिले सहा किती होतील सायंत्रिक अठरा म्हणजेच एकशे ऐंशी एक अंश एक तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ त्यात पुढील प्रश्न दिलेला आहे की ठीक बारा वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल हा प्रश्न तर आपण आताच बघितलं की ठीक बारा वाजले असताना तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण जवळपास शून्य अंशाचा असेल त्या पुढील प्रश्न दिलेला आहे ठीक पाच वाजून पंधरा मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल अतिशय सोपं असा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला सिंपल असं लॉजिक लावायचं आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या आता या ठिकाणी आपण एक घड्याचे डायग्राम काढून घेऊ बारा तीन सहा आणि नऊ तर आपल्याला विचारलेला आहे पाच वाजून पंधरा मिनटे आता पाच असेल या ठिकाणी तर आपला जो तास काटा असेल तर तो असेल पाच वरती आणि आपला जो मिनिट काटा असेल तर तो असेल तीन वरती अशा पद्धतीने आता मला सांगा या ठिकाणी तीन आणि पाच दरम्यान किती भाग पडतात एक आणि दोन भाग म्हणजेच या ठिकाणी आपल्याला घड्याचा जो तास काटा आणि मिनिट काटा आहे यामधील किती भाग झालेले आहेत दोन भाग आणि आपला एक भाग किती अंशाचा आहे तीस अंशाचा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की तीस गुणिले दोन किती होतील साठ अंश आलं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न विचारला होता आणि अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा लॉजिक लावायचं आहे लक्षात ठेवा तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर क त्या पुढील प्रश्न दिलेला आहे की पाच वाजून तीस मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असणे फार गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा फॉर्म्युला असा आहे अकरा भागिले दोन गुणिले मिनिटे व जा तीस गुणिले तास तर अशा प्रकारचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आता या ठिकाणी बघा मिनिटे या प्रश्नामध्ये मिनिटे किती दिलेली आहे तीस मिनिटे आणि तास किती आहे पाच कारण की पाच वाजून तीस मिनिटे असा प्रश्न विचारलेला आहे तर या फॉर्म्युलानुसार आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया तर या ठिकाणी बघा अकरा भागिले दोन गुणिले मिनिटे किती आहे तीस वजा तीस गुणिले तास किती आहे पाच आता याला जर सॉल्व्ह केलं तर किती येईल हे येथील तीनशे तीस वजा दोन वजा तीस गुणिले पाच किती होतील एकशे पन्नास बरोबर अशा प्रकारे आता या ठिकाणी तीनशे तीस भागिले जर दोन केलं म्हणजेच की या दोघांचं जर भागाकार केलं तर ते किती होतील एकशे पासष्ट वजा एकशे पन्नास आणि एकशे पासष्ट मधून एकशे पन्नास वजा केले तर किती राहतात पंधरा म्हणजेच या ठिकाणी पाच वाजून तीस मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोन पंधरा अंशाचा असेल तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर अ अशाच पद्धतीने पुढचा देखील प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय की नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असेल अतिशय सोपा प्रश्न आहे सर्वात पहिले आपण काय करू आपला फॉर्म्युला लिहून घेऊ तर फॉर्म्युला आहे अकरा भागिले दोन गुणिले मिनिटे व जा तीस गुणिले तास आता काय करू आपण ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या फिल अप करूया म्हणजेच की अकरा भागिले दोन जशाच्या तसे मिनिटे आहे पंचेचाळीस वजा तीस आणि तास किती विचारले नऊ वाजून म्हणजेच की नऊ तास आता याला सॉल्व्ह करूया तर अकरा गुणिले पंचेचाळीस या दोघांचा जर गुणाकार केला तर ते होतात चारशे पंच्याण्णव भागिले दोन जशाच्या तसे या दोघांचा जर गुणाकार केला तीस आणि नऊचा तर त्याची व्हॅल्यू येते दोनशे सत्तर आता चारशे पंच्याण्णवला दोनने डिवाईड करायचं आणि चा दोनने जर चारशे पंच्याण्णवला डिवाईड केलं तर त्याचं उत्तर येतं दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच वजा दोनशे सत्तर आता काय करायचं या दोघांची वजा बाकी करायची तर दोनशे सत्तर मधून दोनशे सत्तेचाळीस पॉईंट पाच हे वजा केले तर त्याचं उत्तर किती येतं तर त्याचं उत्तर येतं बावीस पॉईंट पाच आणि मित्रांनो जेव्हा पण तुमचा आन्सर हे पॉईंटमध्ये येतं तर तुम्ही काय करायचंय की मध्ये चार पर्यायापैकी असा पर्याय बघायचा की जो आलेल्या उत्तराजवळ असेल म्हणजेच या ठिकाणी बघा बावीस पॉईंट पाच च्या जवळ काय आहे पंधरा म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर कायीन पर्याय नंबर क म्हणजेच की पूर्णपणे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामधील कोण पंधरा अंशाचा असेल तर त्यापुढील प्रश्न अतिशय सोपा आहे व्यवस्थितपणे बघा सहा वाजून पंधरा मिनिटे झाली असताना आरशात पाहिल्यास किती वाजलेले दिसतील मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर तुम्ही काय करायचं लक्षात घ्या सर्वात पहिले तास आणि मिनिटे अशा प्रकारे लिहायचं आणि पूर्णपणे घड्याळचे तास किती असतात बारा तास आणि त्या बारा तासला अशा प्रकारे डिवाईड करायचं की अकरा आणि साठ मिनिटे म्हणजेच किती बारा तास बरोबर आता काय करायचं काय दिलंय आपल्याला सहा वाजून पंधरा मिनिटे म्हणजे तास किती आहे सहा आणि मिनिटे किती आहे पंधरा आता या दोघांची वजाबाकी करायची तर या ठिकाणी बघा दहातून पाच गेले पाच हाचा परत हे तीन चार आणि अकरातून सहा गेले तर ते ही तीन पाच म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पाच वाजून पंचेचाळीस मिनिटे की सहा वाजून जर पंधरा मिनिटे झाले असताना पंचेचाळीस मिनिटे तर या ठिकाणी पर्याय नंबर ड आहे ना सोपं त्या पुढचा प्रश्न बघा ठीक आठ वाजता आरशात किती वाजलेले दिसतील आता या ठिकाणी तुम्हाला मिनिटे दिलेले आहे का नाही म्हणजेच फक्त तास घ्यायचे तर तास किती आहे पूर्ण घड्याळाचे पूर्ण तास आहे बारा आणि आपल्याला विचारलं आहे की आठ वाजता वा, किती वाजलेले असतात आठ वाजता म्हणजेच की यामधून काय करायचं बारा तासामधून आठ तास हे वजा करायचे आणि बारा तासामधून जर आठ तास वजा केले तर किती राहतात चार म्हणजेच या ठिकाणी घड्याळमध्ये किती वाजलेले दिसतील चार वाजलेले दिसतील म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ तर अशाच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा धन्यवाद